नमस्कार, रेहती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बुरा साखर कशी बनवतात ती पाहणार आहोत. ह्याला तगार पण म्हणतात. त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे साखर घेतलेली आहे. ही 3 वाटी साखर घेतलेली आहे. 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. आता कढईमध्ये साखर घालून घेऊया. आता 1 वाटीवर पाणी घेतलंय आपण, ते टाकूया. आता साखर विरघळेपर्यंत ह्याला आपण हालवूया. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत ह्याला आपण हलवत राहूया. साखर विरघळलेली आहे आपली. आता मोठाच गॅसवर मी हे करून आलेली आहे. अजून 1-2 मिनटं आपण करूया, त्याच्यानंतर आपण पाक पाहूया झाला की नाही. आता हे पाहू शकता तुमच्यातनं जो थेंब पडतो आहे तो घट्टसर पडून आला आहे. वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 थेंब टाकून पाहूया आपण. थोडंसं झालेलं आहे घट्ट, पण अजून व्हायचं. अजून 2 मिनटं आपण करून घेऊया. आता पहा, थेंब हळूहळू पडून आलेलं आहे. आपण पुन्हा एकदा वाटीमध्ये टाकून पाहूया. थंड झालं आहे ते पाहे. हा पाक झालेला आहे. आता या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालूया. तुपाने काय होतात, खडे होत नाही. आता ह्याला फेस आलेला आहे. हळूहळू हा पांढरा होत चाललेला आहे आणि घट्टसर पण होत चाललेला आहे, पाहू शकता. साधारण साखर विरघळल्यानंतर 5 ते 6 मिनटं हे करायला लागतात. आता हे पांढरं दिसायला लागलं आहे. या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करून देऊया आणि सारखं हलवत राहू, म्हणजे साखर थंड होते. हळूहळू हे थंड होत चाललेलं आहे. सारखं हलवत राहायचं. समजा असं वाटलं की फेस येत नाही आहे तर थोडंसं 1 सेकंड परत चालवून घ्यायचं. हे पहा, पांढरा फेस दिसून आलेला आहे, पूर्ण पांढरा झालेला आहे. या स्टेजमध्ये आपण गॅस परत बंद केलेला आहे. आता याला सारखं हलवत राहायचं, म्हणजे त्याचे खडे होणार नाही. जसजशी ती थंड होईल तसतसा ती बुरा साखर तयार होईल. जसं घट्ट होत चाललं आहे तसंशी ती साखर तयार होत चाललेली आहे. सारखं प्रेस करत राहायचं, नाही तर त्याचे गोळे तयार होतील. आपल्याला गोळे तयार होऊ द्यायचे नाही आहे. पहा किती छान आपली बुरा साखर तयार झालेली आहे. छान व्यवस्थित झालेली आहे. एखादं असं वाटलं की पाक पूर्ण झाला नाही तर 1 सेकंडभर परत गॅसवर ठेवून द्यायचं. वा, खूप सुंदर झालेली आहे. हा कुठेही गोळे असे तयार झालेले नाही आहे आणि झाले तसे चमच्याने तोडून घ्यायचे. पाहू शकता आपली बोरा साखर तयार झालेली आहे. थोडे छोटे छोटे गोळे दिसले तर त्याला दाबून मोडून घ्यायचं. ही साखर 2 ते 3 महिने राहते आणि हे आपण कुठलेही स्वीट डिश करतो, लाडू करतो,
मिठाई करतो तर त्याच्यामध्ये ही वापरता येते। ह्याने मिठाईला चांगला स्वाद येतो। आता हे पूरा साखर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशी आपली ही तगार तयार झालेली आहे, बोरा साखर तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा।